भाऊ हे पूर्वीपासून शिवसेनेमध्ये होते आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते, पण ज्यावेळेस शिंदे सरकारने उठाव केला त्यावेळेस त्यांनी शिवसेनेबरोबर राहण्याचा त्यावेळेचा निर्णय घेतला. पण त्यांनी पाहिलं की खरी शिवसेना कुठली आहे, हिंदुत्वाच्या विचारानं प्रेरित झालेली संघटना कुठली आहे. त्यांनी शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून काँग्रेसशी घर केलं ते योग्य नाही हा विचार त्यांना आज पटलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी राऊतांना हा एक चमत्कार दाखवलेला आहे की तुम्ही आल्यानंतर किती काम खराब होतं. त्यामुळे विष्णू भाऊंचं या पक्षामध्ये जे आपल्या स्वतःच्या घरी ते परत दिले आहे त्यांचं मी खूप स्वागत करतो. त्यांच्यामुळे राजू मामांना या निवडणुकीमध्ये फार मोठा फायदा होणार आहे आणि निश्चितपणाने महायुतीचा उमेदवार जळगावमध्ये निवडून आणण्याकरता त्यांचा या पक्षामध्ये खूप खूप पद्धतीने मी स्वागत करतो. असं काय घडलं की शेवटच्या विकासाला मोठा धक्का मानला जातोय, काय सांगाल? निश्चितपणाने ते कष्टाने काम करणारे होते, त्यांनी सुद्धा तिकीट मागितलं होतं पण त्यांनी त्यांना तिकीट दिलं नाही. आणि नंतर पक्षामध्ये कार करणाऱ्या माणसाला संजय राऊत असतील, संजय सावंत असतील, कशा पद्धतीनं काम करतात ही त्यांना अनुभव आलेले आहे. आणि मला तरी असं वाटतं एक हाडाचे कार्यकर्ते आहे, बऱ्याच दिवसापासून नगरसेवक आहे, बँकेमध्ये ते डायरेक्टर होते, चांगलं काम त्यांचं या समाजसेवेच्या माध्यमातून आहे. त्यामुळे या पक्षामध्ये आल्यामुळे शिंदे गटाच्या या पक्षाला याचा फायदा होणार आहे, महायुतीला फायदा होणार. असं काय घडलं शेवटच्या क्षणी निवडणुकीच्या आदल्या दिवशी हा निर्णय घेतला तो, असं काही घडलंय का शेवटचं? काहीच घडलेलं नाही. बिनशर्त आता त्यांना संजय राऊतांचा फोन येत होता, त्यांनी तात्काळ राजीनामा त्यांचा पाठवलेला. आणखी काही नेते येतील का भाऊ? ताकद वाढलीच आहे ना, हे काय दिसतंय? आणखी काही नेते येतील का भाऊ? आणखी काही नेते? संध्याकाळी बघा. आपण सर्वांना माहितच आहे, परिचितच आहे, मी विद्यार्थी दशेपासून काम करतो आहे सिनेटमध्ये, पदवीधरमध्ये 98 तर आजपर्यंत सिनेट सदस्य आहे, मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर आहे. या नगरीचा महापौर म्हणून माननीय सुरेश जाधवजी यांच्या नेतृत्वाखाली मी या नगरीचा महापौर म्हणून काम केलेलं आहे. 20 या महानगरपालिकेला नगरसेवक म्हणून काम करतो आहे. विविध क्षेत्रात जिल्हा मध्यवर्ती बँके असेल तिथे 10 डायरेक्टर म्हणूनसुद्धा मी सेच्या रूपाने काम केलेलं आहे. काम करायचं प्रामाणिकपणाने काम करायचं, जी काही साथ असेल ज्या पक्षासोबत असेल त्या प्रामाणिकपणाने काम करण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे आणि यापुढे करत राहणार आहे. परंतु आपण पाहिलं असेल की मी या आमच्या या आता ज्या शिवसेनेचा राजीनामा दिला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मी आभार मानेल की त्यांनी मला शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी जी जबाबदारी दिली होती, मी ती ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस आक्रोश मोर्चापासून तर विविध ठिकाणी तन मन धनाने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो करत होतो. येणाऱ्या या विधानसभेला मी तिकीट मागितलेलं होतो, त्यांनी मला दिलं नाही, पण ती नाराजी दूर करता मी ज्याने पक्षानं ज्याला तिकीट दिलं त्याचं काम करण्याचा प्रयत्न मी करत होतो आणि करत पूर्ण दिवस म्हणजे जळगाव शहरामध्ये काही दिवस मी प्रचार केलेला आहे, काही मी रावेरलासुद्धा गेलो, काही मुक्ताईनगरला गेलो, इवन सुधाकर भाऊ बडगुजर म्हणून नाशिकचे जिल्हा प्रमुख आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये तिथले जवळजवळ 20-22 हजार लेवापाटलांचं आहे, त्यांनी मला फोन केला की तुम्ही इथं यावं, मी तिथं परवा जाऊन तिथे मिटिंगा घेतल्या आणि याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करत होतो. परंतु आज सकाळी या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत साहेब यांनी मला छेडताना असं सांगितलं की तुम्ही काम करत नाही आहे, असं नाही आहे, तसं नाही आहे. म्हणजे उद्या काही घटना घडली, उद्या माहिती आहे लोकसभेप्रमाणे जर इथली जागा गेली तर माझ्या नावाने खापर फोडणार आहे. या पदावरती काम करत असताना ते बाकीचे अधिकार त्यांच्याकडे ठेवतील आणि खापर माझ्या नावाने फोडतील. आणि त्यांना मी सांगितलं जर असं असेल तर म्हटलं मी राजीनामा देऊन जातो. मी त्यांना बरोबर 11:30-11 तिथे 4-5 लोक होते, सुभाषभाऊ साकला असतील, ते डॉक्टर जितू कोले असतील, यांच्यासमोर त्यांना सांगून आलं की मी राजीनामा देतो आहे. त्याप्रमाणे मी आज राजीनामा दिलेला आहे. मी माननीय मुख्यमंत्री या राज्याचे शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय गुलाबभाऊ असतील आणि आमच्या सर्व नेते असतील, उदय सामंत साहेब असतील, भाऊसाहेब असतील, यांच्याशी बोलणं झाल्यानंतर नेतृत्वाच्या माध्यमातून जिल्हा आमचं सरिताताई असेल किंवा सर्व जळगाव शहरातील सर्व पदाधिकारी असतील यांच्याशी इतगूज केल्यानंतर की भाऊ राजीनामा दिला आहे तर तुम्ही विद्यार्थी दशेपासून, म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी NSY जिल्हाध्यक्ष होतो, राष्ट्रवादी युवकचा जिल्हाध्यक्ष होतो, युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होतो आणि शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो. म्हणजे संघटनेत काम करत आजपर्यंत मी काम करत आलेलो आहो आणि कोणत्या लालचेने कोणत्या याच्याने उलट संघटनेत वेळ देणारा, पूर्ण वेळ फिरणारा
स्वतःची गाडी घेऊन फिरणारा, माझ्यावरती 1% कोणताही आरोप आजपर्यंत नाही आणि माझा नाही. मी 20 वर्ष महापालिकेला नगरसेवक असताना, महापौर असताना, स्थायी समिती सभापती असताना एक टेंडर घेतलेलं नाही, गटारीचं 1 फुटाचं काम घेतलं नाही आहे. हे माझा आजपर्यंतचं कार्य. भंगाळे परिवार हा जळगाव शहराला ओळख वेगळी आहे. आजचा हा निर्णय हा माझा वैयक्तिक निर्णय आहे की मला पक्षाने त्या पक्षाने खूप काही दिलेलं आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये मला असं लक्षात आलं की आता यांच्यासोबत काम करणं योग्य नाही, पण येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून महायुतीचं काम मी करत राहतो. विधानसभा जाहीर झाल्यापासून या ठिकाणी तुम्ही सर्व सभांना सोबत होतात, संजय राऊत यांच्या सभेला सुद्धा तुम्ही होतात. मतदानाच्या आदल्या दिवशी असं काय घडलं की तुम्हाला शिंदेगडात यावं लागलं? सकाळी संजय सावंत साहेबांशी बोलत असताना त्यांनी माझ्यावरती डायरेक्ट शंका निर्माण केली की तुम्ही जळगावात काम करत नाही. मग आता हे आपण पत्रकार महोदय म्हणून किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणून तुमच्या लक्षात येतं आहे की मी काम करतोय. माझ्या माध्यमातून मी सर्वांना संपर्क करतो, व्यापाऱ्यांशी केले, काही विद्यापीठातून केले, काही यांच्याशी केले, आणि ते माझ्यावर जर शंका घेत असतील आणि आरोप लावत असतील की मी काम करत नाही आहे, मग कशासाठी आपण त्यांच्यासोबत काम करावं? उलट जिथं न्याय मिळत असेल तिथं तरी, नाही तर समाधानी आपल्याला. मी कोणत्या पदासाठी कोणत्या याच्यासाठी गेलेलो नाही आणि जात नाही, परंतु प्रामाणिकपणाने काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी आपण पाहिलेलं आहे की सर्व ठिकाणी रॅल्यांमध्ये सुद्धा हजर राहिलो. काल तुम्हाला सांगायला, आता मी तुमच्या समोर सांगतो, माझ्या मोठ्या सख्या भावाचं बायपास आहे झालं काल, आणि तिथं सर्व परिवार, डॉक्टर काका, डॉक्टर एजी भंगाळेपासून माझा परिवार तिथं पुण्याला होता, आणि मी इथं ही शेवटची रॅली आहे म्हणून मी जळगावला थांबलो शिवसेनेच्या रॅलीसाठी. म्हणून हे फळ मला ते संजय सावंत साहेबांनी दिलं का की तू काम करत नाही. वेगळे आहे ते, त्यांच्या त्यांच्या हिशोबाने काम करतात. मला कुठे टक्का किंवा माझं कोणत्या हिशोबात मी त्यांच्या याच्यात मी आडवा येत नाही. मला कोणते काही घेणं देणं नाही. भाऊ तुमचा दावा आहे, सावंत साहेब, संजय राऊत साहेबांनी नक्कीच आता आपण सर्व समोर होतात तेव्हाच फोन आला आहे. काही हे नाही, सावंत राऊत साहेबांनी सांगितलं की विष्णू मी तू घाईगर्दीत निर्णय घेतोय, म्हटलं साहेब मी विचार करतो आणि आपल्याला सांगतो. तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही बसलेला राहिलात, मी थोडा वेळ विचारही केला, परंतु भाऊ आणि आपलं सर्वच आलं आणि ठरलं असल्या कारणाने मी तो प्रवेश आता केलेला आहे आणि आजपासून मी युतीचं काम करणार. भाऊ ठाकरे गटाचा तुम्ही राजीनामा दिलेला आहे असा तुमचा दावा आता आहे, पण ठाकरे गटाकडून एक पत्र व्हायरल केलं जात आहे की तुमची पक्षातून अकालपट्टी करण्यात आलेली आहे. ते कसं आहे, खोटं बोलायचं, आता नेटून बोलायचं आहे त्यांनी. मी सकाळी जर 10-11 वाजेपासून सांगून आलो आहे, आता गुलाब भाऊ इथं आलेले आहेत केव्हा, आणि तुम्ही स्वतः मीडिया तुम्ही किती वेळपासून येऊन थांबलेले आहेत आणि तुमच्या समोर ते पत्र आता आलेलं आहे, म्हणजे प्रवेशाचं प्रवेश करतोय तेव्हा ते पत्र येत आहे. याचा अर्थ त्यांना काय, त्यांनाही नकोसा होतो का? मग याचा अर्थ असं म्हणावं लागेल मला, म्हणजे माझा दोष नाही आहे मग मी जर प्रवेश केला आहे तर. ज्यावेळेस शिवसेना एक संघ होती त्यावेळेस देखील संजय सावंतांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, म्हणजे रावेरचे त्यावेळेचे संपर्क प्रमुख त्यांनी संजय सावंतांवर खापर फोडलं होतं. शिवसेना शिंदेगट फुटून वेगळा झाला त्यानंतरही संजय सावंतांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. सावंतांची हुकुमशाही तिकडे चाललेली आहे का? नाही, मी त्याच्यावर काही बोलणार नाही. आपण तुम्ही स्वतः पाहता कशा प्रकारे ते काम चालू आहे. मला, मी फक्त मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील, राऊत साहेब असतील, यांचे पुनश्च मी आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्याला ज्यावेळेस शिवसेना एक संघ होती त्यावेळेस जिल्हाप्रमुखाची जबाबदारी दिली होती आणि मी तो न्याय देण्याचं काम त्या माध्यमातून केलं आहे. आक्रोश मोर्चा असेल तेही विविध ठिकाणी, म्हणजे राऊत आदित्य ठाकरे साहेब आले असतील तन मन धनाने की ज्यावेळेस खासदारकीचा उमेदवार डिक्लेअर नसेल, सुभाष चौकातली सभा असेल किंवा राऊत साहेबांची सभा असेल, या टायमाला मी ते माझ्या परीने जिल्हा प्रमुख या नात्याने जे करण्याचं कर्तव्य काम होतं ते पूर्ण केलेलं आहे. त्यांनी कशा प्रकारे काम करावं हा त्यांचा विषय आहे. ठीक आहे.